राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचं नाव न घेता उत्तर देत मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो असं ते म्हटल्यात. अहमदनगर जामखेड तालुक्यातील खरडा येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी मी आरेला कार्य म्हणणारा माणूस आहे असं सांगत इशारा दिला. रोहित पवार यांच्या प्रचारानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती. रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांच्या समोर भाजपा मंत्री राम शिंदे यांचं आव्हान आहे. सभेत बोलताना अजित पवार यांनी काही जणांकडून परिसरात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलंय. पाहूयात. शेतकऱ्यांनी एका वेळेस कॅप्चर घेतले सरकारला बघवलं आणि लगेच त्या ठिकाणी निर्यात बंदी बंद केली. आता लासलगावचं मार्केट बंद झालं की दादा या कर्ज चौकच्या परिसरामध्ये काही गटामध्ये काही दबाव आहे, काही दहशत आहे. काय दहशत आणि दबाव? आम्ही काय असं तसं इथं आलो त्याच्यामध्ये मी सरकारला सांगतो जे अशा पद्धतीची दादागिरी गुंडगिरी करतील ना ज्या गावच्या बोली असतात त्याच गावच्या बावळ्या असतात. आम्ही काय बावळ्या आणलेले नाहीये. जर कोणी केसाला धक्का लावला ना मग त्यांच्याकडे बघून घेईल.